नमस्कार मित्रांनो, मी डिकुमार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन. मित्रांनो, आजपासून आपण अशी एक सिरीज चालू करणार आहे की त्या सिरीजमध्ये तुम्हाला नेहमी प्रकारचे, म्हणजे नेहमी वापरले जाणारे असे जे शब्द असतात, दोन शब्दांचा एक फ्रेज बनतो किंवा तीन शब्दांचा असे फ्रेज असतात, किंवा काही काही दोन तीन शब्द मिळून एखादं वाक्यांश तयार होतं, असे खूप सारे शब्द आहेत. ज्यावेळेस आपल्याला इंग्रजी बोलायचे असते तर जवळपास हजारो प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण हे शब्द वापरून यांच्यापासून नवीन वाक्य तयार करत असतो. म्हणजे हजारो वाक्य तुम्हाला तयार करता येतील, त्यासाठी मी अशा प्रकारचे काही तुमच्यासाठी नवीन, म्हणजे तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करण्यासाठी, म्हणजे शब्दसाठा वाढवण्यासाठी मी असे वाक्य घेऊन आलेलो आहे, किंवा अशा प्रकारचे खूप सारे आता मी सिरीज तुमच्यासाठी आणणार आहे, ज्यामुळे तुम्ही इंग्रजी बोलत असताना बऱ्याच वेळेस अडखळत असाल, किंवा इंग्रजी बोलताना मध्येच तुम्हाला शब्द सुचत नाही, एक वाक्य झालं की दुसरं वाक्य कसं तयार करायचं, ह्या अडचणी येतात अशा प्रकारचे शब्दांमुळे. आणि आता ती वेळ आली की इथून पुढे मी असे शब्द यांच्यापासून बनणारे हजारो वाक्य कसे तयार केले जातात, आणि मध्येच आपण जे अडकतो ते वाक्य लगेच, म्हणजे आपण अडकणार नाही, लगेच दुसरं वाक्य तयार करता येईल, त्यासाठी मी अशी सिरीज चालू केली तुमच्यासाठी. तर इथून पुढे तुमच्या इंग्रजीला गती पण येईल आणि तुमच्या इंग्रजीचे सेंटेन्स एकदम स्मार्ट बनतील. तर चला आपण आता पुढे जाऊया आणि पटापट अशा प्रकारचे वाक्य शिकूया. यामध्ये तुम्ही बोर पण होणार नाही, छोटेसे व्हिडिओ राहतील, पण यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट कळाल्या की हजारो वाक्य तुम्ही स्वतः तयार करू शकतात. बघा, तो कधी ना कधी माझ्या घरी येईल. या ठिकाणी एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची अशी की कधी ना कधी यासाठी आपण अजून एक शब्द वापरतो, कधीतरी. आपण कधीतरी सुद्धा म्हणू शकतो या ठिकाणी, तो कधीतरी माझ्या घरी येईल असं म्हणा, किंवा तो कधी ना कधी माझ्या घरी येईल असं म्हणा, दोन्हींचा अर्थ एकच राहील. मग अशा वेळेस या कधी ना कधीसाठी काय शब्द आहे, सुनर किंवा लॅटर असा शब्द आहे इंग्लिशमध्ये. मग हा शब्द तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला वापरा किंवा नंतर वापरा. तर मी एक वाक्य दोन्ही प्रकारे बनवून दाखवतो. हे बघा, सुनर ऑर लॅटर. हे झालं की तो माझ्या घरी येईल म्हणजे भविष्यकाळ आहे. तो म्हणजे कोण? ही. येईल म्हणजे भविष्यकाळासाठी आपण सब्जेक्ट नंतर शाल किंवा विल घेतो. मग विल आला तर आता कम क्रियापदाचं पहिलं रूप येणे. माझ्या घरी म्हणजे माय होम. माय होम लिहा किंवा इथं टू माय हाऊस असं बी चालेल. बघा, हे वाक्य असं पण आपण लिहू शकतो, ही विल कम माय होम सुनर ऑर लॅटर. तुम्ही यांचं हे सुद्धा घेऊ शकता स्क्रीनशॉट पूर्ण झाल्यानंतर, मी तुम्हाला वेळ देईल तसा. हे बघा, मी कधी ना कधी म्हणजे कधीतरी असं बी म्हणा, केव्हा तरी असं बी म्हणा, सेम अर्थ आहे. मी कधी ना कधी श्रीमंत होईल. आय शाल गेट रिच असं बी म्हणता येईल, किंवा आय शाल बी रिच किंवा बिकम रिच, असं दोन तीन प्रकारे हे वाक्य बनवता येईल. पण हे एकदम ॲक्युरेट वाक्य आहे, अशा प्रकारे बनवा. आय शाल गेट रिच हे झालं आता वाक्य. पण कधी ना कधी हे आपण शेवटी वापरूया. चला, सुनर और लेटर, ह्यामध्ये तुम्हाला वाक्यांचं स्ट्रक्चर पण कळेल. दुसरं वाक्य म्हणजे आता हे वाक्य मी हे कधी ना कधी सोडा, पण श्रीमंत होईल, तो माझ्या घरी येईल, हे वाक्य आपण क्रिएट करत असतो नेहमी. ते वाक्य कसे बनवायचे आणि त्यांच्यासोबत हे कसं जोडायचं जास्त सोपं जाईल. दोन मिनटं नक्की वेळ काढत चला, पूर्ण व्हिडिओ बघायचा. तिला कधी ना कधी नोकरी मिळवावी लागेल. हे बघा, वी लागेल म्हणजे अशा प्रकारचे वाक्य कसे बनतात हे बी तुम्हाला आयडिया येईल आणि याचा अर्थ बी तुम्हाला लिहिता येईल. मी आता सुरुवातीला लिहू, सुनर ऑर लॅटर तिला नोकरी मिळवावी लागेल. शी विल हॅव टू गेट अ जॉब. हे वाक्य कसं बनवलं तर आपण विल हॅव टू शिकलो, शाल हॅव टू शिकलो, त्यामध्ये मी सांगितलंय ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी वा वी वे व्या लागेल असं काही आलं तर सब्जेक्ट शाल विल नंतर हॅव टू लिहावं लागतं. पुढे जाऊ, हे नो सुनर सुनर ऑर लेटर हे शेवटी पण लिहिता येईल. वी शूड इन्व्हाइट, आता इंग्लिश वाक्य आलेलं आहे, मग मराठी करून पाहूया. सुनर ऑर लेटर याचा अर्थ आपल्याला सर्वांना माहीत आहे, कधी ना कधी. वी शूड इन्व्हाइट देम, आम्ही त्यांना आमंत्रित करू, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल आम्ही त्यांना कधी ना कधी आमंत्रित करू. पण तुम्हाला असं बी बनवता येईल हे वाक्य, आम्ही कधी ना कधी त्यांना आमंत्रित करू. मराठीमध्ये काही टेन्शन घ्यायचं नाही, जसं आपल्याला जमेल तसं आपण मराठी वाक्याचा अर्थ काढू शकतो, फक्त भविष्यकाळ वाटलं पाहिजे. सॉरी, इथं शूड आलं आहे म्हणून इथं करू नाही,
तर करायला पाहिजे असं लिहिता येईल. हां, वी शाल आलं तर करू असं येईल. हां, हेच वाक्य शूड जर नसे शाल आलं तर आम्ही त्यांना आमंत्रित करायला पाहिजे. हे तर आम्हीच्या जागी आपण सुद्धा येतं, म्हणजे वीचा अर्थ आम्ही पण आपण पण होतं. आपण त्यांना कधी ना कधी आमंत्रित करायला पाहिजे असं बी आपल्याला लिहिता येईल. सुनर ऑर लेटर आय कॅन ऑल्सो हेल्प यू. सुनर ऑर लेटर, कधी ना कधी, हे आपल्याला सुरुवातीला पण टाकता येईल. कधी ना कधी, ठीक आहे. आय कॅन ऑल्सो हेल्प यू, आय म्हणजे मी, आता कॅन म्हणजे शकतो, हे शेवटी जातं. ऑल्सो मी सुद्धा, काय मी सुद्धा हेल्प यू तुला मदत, यू म्हणजे तुला, याचा अर्थ मदत करणे, मदत करू. मी सुद्धा तुला मदत करू शकतो. हे तर तुलाच्या ऐवजी तुम्हाला बी चालतं, म्हणजे यूचा अर्थ तुला बी होतं तुम्हाला बी होतं, ते द्वितीय याच्या ठिकाणी आलं आहे म्हणून, ठीक आहे. जर ते यू इथं असतं तर यूचा अर्थ तू किंवा तुम्ही असं झालं. आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल, तर लाईक करा. आणि मी तुम्हाला एक वाक्य देतो आहे त्याचं मला उत्तर कमेंट करा, ठीक आहे. एक वाक्य तुम्हाला देतो आहे मी, यू विल हॅव टू लिव युअर जॉब सुनर ऑर लेटर. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं, मी तुमचा रिप्लाय नक्की देईल. चला आता व्हिडिओ आवडला तर लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.